अण्णा अहो अण्णा, डालडाचे 10 पाऊंडी डबे आले का? दादा चॉकलेट घ्यास घे काय बोले आमच्यावरच खेकसता का? अहो डालडाचे डबे आले का? मग हा प्रश्न आमच्या नोकराला विचारता येत नाही तुम्हाला? दिसतोय कुठे तुमचा नोकर? कुठं लेखाचा उलख आहे कोणाला ठाऊक? नार्या काय म्हणाला तुम्ही? डालडाचा गावा ₹12 13 नको चलूया. नको मग काय डबा कांद्यासाठी उठलो जाता मग? मग पहिला एवढा भूकंप झाला दुकानात कान फुटलं होतं का तुझे? आणि तुला बजावून ठेवतो, पुन्हा पुस्तक वाचताना दिसला दुकानात तर मनाच्या वजनाने टाळकं सडकीन बघ तुझं. अहो अण्णा अहो जिवंत आहे जिवंत आहे, येत आहे घोड्यावर बसून येतात. अरे काय पाहिजे बघ त्यांना. बघतो ना. काय पाहिजे काय पाहिजे? हिंगडे नागछाप. हिंगछाप नागछाप देतो. हिंगछाप नाग हिंगछाप नाग नागछाप हिंग पाचणे का डब्बा पाचणे पाचणे. अरे पावली खोटी आहे. खोटी हा भाई पावली खोटी आहे तुमची. काल तर तुमच्या दुकानातून घेतली मी. छाप आहे का त्या पावलीवर? अण्णा मोरगावकर आणि मंडळी म्हणून तुमच्या दुकानातून. अण्णा अण्णा मोरगावकर आणि मंडळी म्हणता आणाची मंडळी का? बँडवाला तो धंदा सुरू केलाय काय आपण? नारवा पटक्याचा रंग कार बघू चवलीचा. किरमीजी किरमीजी मुखचंद्र पाहून माझा प्रेमसागर उचंबळून येऊ लागला आहे. काय तुझा एक शब्द ऐकून माझ्या कानात अमृत ओतलं असं मला वाटलं. गारवा तुझ्या कानात तापलेलं घासलं ओतते. मुर्गा सर ते गिराय घाल बघ. काय पाहिजे वाजे किती बळाला होतो बघा बघा. राजाबाई टावर लावून ठेवला आम्ही तिथे तुमच्यासाठी. घड्याळ बघताय कामशीर गुळ पाहिजे होता. देतो की कोण तू? नार्या एक डमरीचा उधार माल देऊ नको तिला. 150 रुपये बाकी खात्री आहे. नाही पण अण्णा घरात कमावणार कोणी नाहीये तिच्या. तुला कापू का? काय लग्न करणार आहेस त्याची? काही उधार मिळणार नाही. नाही पण अण्णा तिने जर आज गुळ नेला नाही ना तर मग तिळाच्या वड्या कशा करणार ते? तिळाच्या वड्या? हो ना तिळाच्या वड्या म्हणजे कापूर उदबत्त्या कुठे संक्रांतीला तिळाच्या वड्या हेच तर करून ही लीला आणि तिचे तात्या पोट भरतात. तात्या म्हणजे तिचे वडील पुढारी होते. होते म्हणजे आहेत अजून. पण अण्णा आंधळे पण
सूत काय करतात बरं बरं आजच्या दिवस मुळे पुन्हा मिळणार नाही बजाव काय हवं ते दे तिला मूर्ख तुझंच असतं सगळं त्यांचं तसं काय जरी असलं ना तरी नाही की असं फार चांगलं होत मी तर आपलं जायच मूर्ख वगैरे
चप्पल दुरुस्त बघ बरं घालून अरे चा आता बरोबर झालेली चप्पल आता तुमच्या मंडळींच्या देखत मी जास्त काही बोलत नाही मंडळी पण मी तुम्हाला सांगून ठेवतो या पुढे आमचं वाचनालय तुम्हाला पण असं काय करता जनुभू ती आतल्या खोलीतल्या कपाटातली थोडीशी नाटकात वाचायची राहिली 3 रुपये आणून द्या आणि मग द्या वाचायला Thank
तुम्हाला हजार वेळा सांगितले इथं बसू नका. चला असं काय करता रोज आता येते ते तुम्ही बोलू नका बाई तुम्ही इथे बसू नका. चला हे बघ एक पैशाच्या उदबत्त्या दे. उदबत्त्या दे अहो काका हे कापूर नको का कापूर नको म्हणजे काय नुसतंच उदबत्त्या दाखवणार आहे देवाला. हा कापूर आहे की बघा जपानी जपानी एक आण्याचा दे. आज नवरा बायको जोडीने धंदा करायला बसला वाटते. नवरा बायको लोक आपलं काहीतरीच बोलतात नाही आपल्या बद्दल. आज दुकानावर नाही गेलं अगा सोमवार खरंच की एक वस्तू होई ना सुट्टी असते म्हणायची अण्णांच्या तावडीतून. तसं काय भूतो काय मी अण्णाला का पूर अगरबत्ती आहे काका कापूर पाहिजे काय अगरबत्ती नको अगं जोप बसून कुठे धंदा होतो काय कधी. हे बघ अण्णा जर मला दुकान चालवायला देतील ना आपलं तर 2 महिन्यात 3 मजली बिल्डिंग बांधून दाखवून मी त्यांना. बिल्डिंग अगं बिल्डिंग म्हणजे इमारत इंग्लिश मध्ये बिल्डिंग म्हणतात. कापूर अगरबत्ती पण फार बोलतात ना अण्णा तुम्हाला. काय विषय काय बोलतील तुला ठाऊक नाही मी एकदा भडकलो की नाही लिहिले अण्णा नाही बिंडा नाही. पर अगं एकदा मी अण्णाला असा बदडून काढला होता का म्हणजे मला नुसतं नाऱ्या म्हणाला निमित्त आयसा ठोसा ठेवून दिला की कापूर अगरबत्ती. हा मासूबाई मासूबाई काय कापूर अगरबत्ती काय पाहिजे का. पैसे विसरले बाबा पैसे विसरले तर उद्या आणून द्या. हे काय काय नाही घ्या बाई अगं तुला माहिती नाही असाच बिझनेस करायचा असतो. घ्या घ्या फुकट फुकट कुठला बाई सवडीने पैसे आणून द्या घ्या घ्या मासूबाई. देव कल्याण करीन बाबा तुझं नवरा बायको सुखाने आणला. नवरा बायको you
खाली लावून बसला खाली तर हो हो माझ्या वाहना सांभाळ हो दर्शन घेऊ तुम्ही देवा शेवटी हेच काय आम्हाला तर पहाट झाली काय लेखा तुझी गप मोरी तुमते म्हणून हजार वेळा सांगितलं मालकांना तिथे लक्ष नाही पण भाडं मागायला मात्र अगदी वेळच्या वेळी हजर रडतोस काय लेका एवढं हे दोन भरून दिलं तर काय मराल काय भरा भाऊसाहेब भाऊसाहेब काय त्रास आहे शिंचा स्वस्त झोपू सुद्धा देत नाही कोण आहे कोणी नाही कुठे कोण आहे तुझी भाकरी केलीस हो ह्या काय दोन भाकऱ्या आहेत ना दाखव बघू काय कर खरंच पत्या दोन भाकऱ्या केलेत मी हसवतेस होय म्हाताऱ्याला चला अर्धी अर्धी खाऊया पांडुरंगा अर्धी भाकरी खायला देतोस ते काय कधी आहे विठ्ठला पांडुरंगा पांडुरंग कशाला नमस्कार करता त्याला काय बरं केलंय त्यांनी आपलं असं बोलू नये बेटा कुणीच म्हटलं आहे कि ज्याला आपल्या अश्रूंनी भिजवलेली भाकरी खाण्याचा प्रसंग आला नाही त्याला हे परमेश्वरा तुझी ओळखच पटली नाही खरंय कोण आहे कोण हो मीच आहे कोण नारायणराव नारायणराव आम्हालाच म्हणालात होय आम्हाला गेली तात्या नारायणराव कधीच कोणी म्हणत नाही बघा नुसता आपला नार्या असं काय म्हणू दे बसा दिडक्याच्या वजनानं मोजतात माणसांना
माणूस की कोण तोलताय? जेवण झालं? नाही हो, तेव्हा पाणी संपलं. हे चांगलं मागितलं, पाणी पुष्कळ आहे. अन्न मागायला आला असतात तर मात्र पंचायत होती. बाकी तेही देवाच्या दयेनं आहे. आज खाता दोन घास. तात्या धन्य आहे हा तुमची. तुमच्याकडे पाहिलं म्हणजे रामाच्या देवळातल्या मारुती सारखं आपलं सारखं हात जोडून तुमच्या पुढे बसाव असं वाटतं. बघा थट्टा करता होय म्हाताऱ्याची. थट्टा हे कसं शांत असा ते उद्भक्तीच्या धुरासारखं बोलता. बघा मागे एकदा म्हणाला होता की माणसाने दिव्यासारखं असावं, आपण जळावं आणि जगाला प्रकाश द्यावा. वा पाठ केलीत की वाक्य सगळी. वा आमचे अगदी लगेच पाठ होतात बघा वाक्य. तात्या माझी की नाही सगळी नाटकाच्या नाटक उभी आडवी पाठ आहेत गाण्यासकट. असून कास मालक म्हणत हसतेस काय लिहिले? लहानपणी चांगला होता माझा आवाज. पण खरंच तात्या तुमची ही वाक्य कुठल्या नाटककाराने लिहिलेली आहेत? तो वर बसलाय तो तू बोलायला लावतो आव्हान नटाला. नटाना? तुम्ही नट कुठे होता? तुम्ही तर पुढारी होता ना. चाललंय बाबा, तू सूत्रधार आहे ना, तू पुढाऱ्यांना नट करतो आणि नटाना पुढारी म्हणून नाचवतो. चाललंय. बाकी पुढारी लोकांची चंगळ असते नाही तात्या? हार तुरे मोटारी सगळ्यांचं जसं नसतं बाबा. लिला का ते नारायणरावांना आपलं जनता जनार्दनाची सेवा पुस्तक आहे ना, वाचायला द्या. तात्या आता ह्यानं हे पुस्तक वाचायला दिलंय ना, आता ह्यानं भाकरी सुचायची नाही का चाकरी सुचायची नाही. घ्या. उंच नीच काही नेणे भगवंत. काय छान आहे नाही तात्या? उंच नीच काही नेणे भगवंत. हसायला काय झालं लिहिले तुला? मग तुला एवढा देवानी चांगला आवाज दिलाय, मग तू म्हण की एखादं गाणं म्हण. म्हण पाय तुझ्या तोंडून देवाचं गाणं ऐकलं म्हणजे तहान भूक नाहीशी होते बघ. हो म्हण म्हण. सुवर्ण द्वारावत ताराणा मागुनी पुन्हा पुन्हा घेत असे.
तसे तृप्तीची ढेकर वर देतसे विसरे जलपाना श्री हरी विदुरा घरी पाहुना श्री हरी विदुरा घरी पाहुना सगळी भाकरी खाऊन टाकली की मी हा मा लीले चल माझ्या खोलीवर तिथं अगदी कम्प्लीट जेवण तयार आहे चल चल तात्या आलो हा आम्ही चल ये ये लीले आता खूप आहे जेवण हा पाहिलंस लीले हा पाणी दिलं आणि हे बघ अन्न घेऊन चाललाय देव जाऊ दे जाऊ दे जा 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 ठेविले अनंते तैसे चिरावे आणि लीला बाई आज एका देशी आवडी भावी हरी नाम तुझी चिंता त्याशी सर्व आरी नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा नार्या अरे नारबा पांडुरंग अंतरीचा ज्ञान दिवा मालवून को रे अरे नार्या काय पाहिजे बाबा तुला साबण बार दे फुलचा साबण बार काय रे यांनी कापड साफ धुतलं जाईल ना मित्रा कापड साफ धुवून निघण्यापेक्षा अंतःकरण साफ धुवून निघणं हे जास्त महत्वाचं आहे नाही निर्मळ जीवन अरे काय करील साबण पैसे किती झाले पैसा बंधो पैसा काय आज आहे उद्या नाही सोने आणि माती आमा समान हे चित्ती अण्णा अहो झालंय का या नाऱ्याला हा अगदी पार पोचलाय की हा अन्न गेले वाटत बर आहे ना रुबुआ ना
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी ज्ञानियांचा राजा हो ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव नाचती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे हो मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे हो इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठला माय बाबा इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा नार्या नारवा नारू अरे असं काय करतोस तू काय झालं काय तुला अरे काय वेड वेड लागलं की काय वेड नारू हेच वेड ज्ञानेश्वरांना लागलं होत तुकारामाला श्री शिवाजी महाराजांना समर्थांना देखील हेच वेड लागलं होत समर्थाची या सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळीत कोण आहे? नाऱ्या, अरे काय बडबडतोयस हे? बडबड ही बडबड नाही, हे वाचा, हे वाचा. जनता जनार्दनाची सेवा. अस नाऱ्या, तुझ्यापेक्षा 10 पावसाळे जास्त पाहिलेत. अरे बाबा, पुस्तकात छापलेलं सगळंच खरं नसतं. कागदाचा सगळ्यात जास्त झाला उपयोग पुड्या बांधण्याशिवाय दुसरा कुठलाही नाही. तुमची मला दया येते. जोड्याने मारीन गाढवा. नाऱ्या, तुला नीट नोकरी करायची आहे का नाही? माझं डोकं अगदी भरून गेलाय. हा नाऱ्या, अरे तेल टाक माझ्या डोक्यावर, ते तेल टाक डोक्यावर. डोक्यावर? अरे गाढवा तसं नव्हे, बाटली घे. बाटली सेवा करावया लावा देवा हा योग्यता. अरे आता गुदगुल्या काय करतोस नुसत्या? अरे असं था था बसो. पाहुले बोले तैसा चाले जाती वंदावी पाऊले चाची वंदावी पाऊले. काय नारवा, आज झाकीत दिसताय, पानपट्टी खाणार का? पानपट्टी? अहो चांगला एवढा तानाजीचा पोवाडा ऐकलात आणि पानपट्टी खातोय काय तुम्ही तरी? अहो तानाजी कधी पान खात होता काय? ते बघा. आणि नेहमी का तयास आहेस का? पहिलेच गोपाळराव, अशी एंट्री झाली पाहिजे. पण तसं नाही. अहो असल कलावंताला असलं काही चुकत असलं तर या अशी स्फूर्ती झालीच पाहिजे. स्फूर्ती? वा, 50 वेळा या गोपाळरावना करून दाखवलं असेल पण नाही, एंट्रीच जमत नाही. वा अहो, बराच अभ्यास दिसतोय आपल्या नाटकांचा. नाटक? अहो पाठवत आम्हाला सगळी नाटक. वाटलंच मला. वा अरे गणू चहा, आपली आम्हाला काही मदत होऊ शकेल का? माझी मदत? माझी कसली मदत? नाही म्हणजे अरे गणू अजून चहा नाही का आणलास?
म्हणजे असं आपण आमच्या नाटकात एखादी भूमिका कराल का? नाटक? कुठलं नाटक? वा या 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 हे घ्या, हे पहा रक्ताचं पाणी. हो मीच लिहिलं हे नाटक. हो रक्ताचं पाणी. माझं नाव एम मंगेशराव. एम मंगेशराव हे काय लिहिलंय की इकडं? अहो रक्ताचं पाणी. अरे मी वाचलंय नाटक. हो हो वाचलंय. तुम्हाला प्लॉट सांगू का? म्हणजे बघा ते गिरणी मालक असतात, मजूर असतात, आणि मालकांचं आणि मजुरांचं भांडण होतं. मग तो एक मजूर पुढारी असतो, त्याचं गिरणी मालकाच्या मुलीशी प्रेम जमतं, पुढे लग्न होतं, आणि लग्न झाल्यावर गिरणी मालक आणि मजूर यांची सगळी भांडणं नाहीशे होतात. तेच किती आहे? अरे छान नोकर छान. वा 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 काय अभ्यास आहे, काय व्यासंग आहे. अहो ह्यातली तुम्ही शंभूनाथाची भूमिका कराल का? फिगर अगदी करेक्ट. तो शंभूनाथ म्हणजे तो मजूर पुढारी असतो तोच ना? वाह गरीब लोक उपाशी मरताय, श्रीमंतांची चैन चालली आहे, अशा वेळी शंभूनाथाच्या आतड्यानं पिळ पडतो आहे. तो मालकांच्या बंगल्यात पिस्तूल घेऊन घुसतो आणि म्हणतो खबरदार खबरदार, गरिबांना पिळून त्यांच्या बायका पोरांना उपाशी टाकणारा श्रीमंतांचा धिक्कार असो धिक्कार असो. अरे ती पहा तुमच्या कर्माची फळ तो तुमच्या चिंगांवर. ते पहा भूक भूक म्हणून ओरडणारे मजूर, त्या पहा त्यांच्या बायका, ती पहा त्यांची पोर, त्यांच्या रक्तावर तुम्ही चैन करता खबरदार. खबरदार गरिबांना पिळून त्यांच्या बायका पोरांना उपाशी टाकणाऱ्या तुम्हा श्रीमंतांचा धिक्कार असो. वा ती पहा तुमच्या कर्माची फळ. काय अभिनय, वा याला म्हणतात अभिनय. अहो अहो आपण अहो आपण पूर्वी कुठल्या कंपनीत होता? कुठल्या कंपनीत होता? अण्णांच्या. अण्णांच्या? अण्णांच्या? अण्णा 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 अजून आपली कृपा आहे ना आमच्यावर? वा अहो आपण राहाल का आमच्या कंपनीत? कंपनी हा घ्या ऍडव्हान्स. अरे गणू अजून चहाने आणलास? नाही म्हणजे आमच्या कंपनीची परिस्थिती तितकीशी चांगली नाहीये. एवढे हे नाटक सक्सेस होऊ द्या, महिना 100 रुपये पगार देऊ आम्ही तुम्हाला. 100? नाही म्हणजे हे कमीच आहेत हे मान्य आम्हाला, पण एकदा एवढे हे रक्ताचं पाणी होऊ द्या म्हणजे हसत तुम्हाला आम्ही 200 रुपये. 200? हो हो. आणि तुमची मिजाज एखाद्या बादशा सारखी ठेवतो. काय म्हणता तर? अहो काही काही कमी पडू देणार नाही तुम्हाला. असं? वा अरे गण्या, अरे चहा आण की रे. साखर खाल्लाच आहे. अरे मग सोडा आण, आट्याला बंद झाली. मग काय घेता आपण? अहो आम्हाला थोडं पाणी देता का? पाणी? हो हो. पण आधी हे 15 रुपये घ्या ऍडव्हान्स. 15 रुपये? हो. आपलं नाव? माझं नाव नारायण गोविंद कापशे. वा जसा आम्हाला नानवा अंतोवा चिंतोवा मोरोवा तसेच तुम्ही आम्हाला नारवा. वा वा नारवा. मग राहता ना आमच्या कंपनीत? हो राहूया की. शुभस्य शीघ्र. बर आजपासूनच तालमीला सुरुवात करू. करूया. अण्णा आणि म्हणा खबरदार 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 गरिबांना पिळून गरिबांना पिळून. अरे मला नकोय पाणी. तुम्हाला नाही यांना. म्हणा खबरदार खबरदार
खबरदार गरिबांना पिळून त्यांच्या बायका पोरांना उपाशी टाकणाऱ्या तुम्हा श्रीमंतांचा धिक्कार असो. गरिबांना पिळून त्यांच्या बायका पोरांना उपाशी टाकणाऱ्या तुम्हा श्रीमंतांचा धिक्कार असो. वा 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 खबरदार गरिबांना पिळून श्रीमंत होणाऱ्या तुम्हा श्रीमंतांचा तुम्हा श्रीमंतांचा धिक्कार असो. अरे ती पहा तुमच्या कर्माची फळ, त्या पहा भूक 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 म्हणून ओरडणाऱ्या गरीब मजुरांच्या रांगा. शेठजी भाडं द्यायला नाही म्हणतो का आम्ही, आणखी थोडे दिवस थांबा हो. पुष्कळ दिवस थांबलो मी, थांबा ना शेठजी. अहो गरीब माणसं आहेत, बुडणार नाही तुमचं भाडं. तुम्ही नका शिकू हो मला, चल उचल सामान ते, चल पुस्तक उचल शेठजी, ते बोचका उचल, ती टंका उचल, तो चरखा उचल पहिले. शेठजी चरखा नेऊ नका हो, ह्याच्यावर मोठ मोठ्या पुढाऱ्यांनी सूत काढलंय. भर चहा होईल पेटवला तर मला शिकवत आहेत गोष्टी. शेठजी शेठजी सहा सहा महिने भाडे द्यायला नको म्हणे शेठजी. चालय खबर दो जिंगाणीवर. किती पैसे राहिले? 215 रुपये. 215 215 हे 15 रुपये घ्या, बाकीचे हसत देऊ नंतर तुम्हाला. अहो खबरदार, ती पहा तुमच्या कर्माची फळ, ते पहा भूक भूक म्हणून ओरडणारे मजूर, त्या पहा भूक भूक म्हणून ओरडणाऱ्या त्यांच्या बायका, ती पहा भूक 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 म्हणून ओरडणारी त्यांची मुलं. तुमचा एक एक खास देऊन त्या अनाथांची पोटं भरा. आज तुम्हाला त्यांची दया कशी येत नाही? हा तुमचा एक एक खास कमी करून ह्या अनाथांची पोटं भरा. हे घ्या माझे 4 आणे, हे घ्या माझे 2 आणे, हे घ्या माझे 2 आणे, हे घ्या माझे 2 आणे, हा घ्या माझा पैसा. सरका ठेवा. बाकीचे पैसे नंतर देऊ. पांडू दादा शाबास शाबास नारायणराव, वा वा वा. अहो आम्हाला कल्पना नव्हती तुमच्या भाषणानं दगडाला सुद्धा पाजर फुटेल. दगडाला? बघा आता घोडा मैदान जवळ आहे, हजारो लोक भाषण ऐकतील माझं. हजारो भाषण? हो कळेल कळेल, तारखेकडे नीट लक्ष ठेवा. हे असं काही दिसलं म्हणजे माणूस कवचा उडत चाललेला विश्वास टिकून राहतो नारायणराव. हा भलत काय बोल नका, उठा उठा तात्या, उठा बसा. काही काळजी करू नका. आय एम यू आर शी इज इट इज दे आर. जय बजरंग. खबरदार खबरदार गरिबांना पिळून श्रीमंत होणाऱ्या तुम्हा गरीब तुम्हा श्रीमंतांचा धिक्कार असतो. अरे ती पहा तुमच्या कर्माचे मालिक, त्या पहा त्या पहा गरिबांना पिळून श्रीमंत होणार. Thank you.
करता? डोळे फुटली काय? काय पाहिजे? उडीदाची डाळ दे शहरावर. खबरदार तुझी मालिक तुला मारील. खबरदार. शेरभर क्रांती. क्रांती? क्रांती कसली क्रांती? नाही क्रांती नाही शेरभर. शेरभर काय? शेरभर गाडवा डाळ. डाळ कसली डाळ? डाळ हे उडदाची डाळ. उडदाची डाळ शेरभर. शेरभर उडदाची डाळ. नार्या, अरे काय झालंय काय तुला? काय नाही. मग मुठी काय बोलतोय? हातवारे काय करतोयस? नाही माकडासाठी चेहरे काय बोलतोयस? अरे काय झालंय तुला? डोकं तरी तपासून मी गाडवा. ते गिराईक आलं बघ. नार्या बाटलीवर राखेल दे. राखेल? हो. रक्ताचं पाणी. रक्ताचं पाणी ते बघ. बघा तरी काय ऑडियन्स आहे. वा नारबा आज अगदी जोरात काम झालं पाहिजे. हो ना. वा अजून एंट्रीला अवकाश आहे. वा शंकर घंटा दे. Ah
नारबा आली हो तुमची एंट्री सेम टाटा अरे डेन्स का छान है वाह वाह तुम सुभान अल्लाह जवान नहीं क्या नाचती वाह वाह आज ऑडियंस अगदी खुश आहे या तू बघा तरी बघा खुश आहे तर शांत झालेले दिसतात त्यांच्यावर थोबार फोडून घेतो आणि क्षमा मागतो वा माझे अन्नदाते माय बाप हो त्यावेळी मालकाने घोटाळा केला कोणी सांगितलं होतं यायला मित्र हो आपण माझ्या विनंतीला मान देऊन इथे मुद्दाम जमलात याबद्दल प्रथम आपले आभार मानतो आज आपण इथं कशासाठी जमलो आपण तुम्हा गरीब मजुरांची दुःख श्रीमंतांना कशी करणार तुमच्या जिंगारीवर रात्रंदिवस उपाशी पोटानं तुम्ही त्यांच्यासाठी काबाड कष्ट करावे आणि त्यांनी मात्र तुमच्या जीवावर चैनी कराव्यात काय खबरदार खबरदार गरीबांना पिळून त्यांना आणि त्यांच्या बायका पोरांना उपाशी टाकणाऱ्या इथं कुठे दुसरी सभा आहे का काही कल्पना नाही पशु नो तुमचा चिंता तुम्हाला त्या गरीबांची दया कशी रे येत नाही माया कोण आपण मी शंभुनाथ भूमिगत मजूर पुढारी शंभुनाथ भूमिगत मजूर पुढारी अहो मग असे एकटे काय भाषण करत बसलाय अहो काय करायचं तिथे हजारो माणसं जमली होती पण आयत्या वेळी आमच्या मालकाने घोटाळा केला मालकाने ना हो ना पाहिलं बरोबर आहे अहो मालकाने हे असले विचार कसे पटायचे तुम्ही आमच्या या मजुरांच्या पुढे भाषण कराल हा हो तुम्ही ऐकाल माझा हो अहो हे काय बोलणं झालं बोला शंभुनाथ की जय मग होऊ द्या भाषणाला सुरुवात अहो पण तुम्ही कोण माझं नाव सुदर्शन सुदर्शन हो हो सुदर्शन मी एक आपल्यासारखा जनतेचा सेवक आहे लोक आपलं मला पुढारी म्हणतात पण वास्तविक माझी तशी काही योग्यता नाही मग करता भाषणाला सुरुवात अहो पण कुठलं भाषण जे भाषण तुम्ही करू शकला नाही ते करा इथे तुम्हाला कोणी त्रास देणार मधुर बंधून हो बसून बसा खबरदार खबरदार गरीबांना पिळून त्यांच्या बायका पोरांना उपाशी टाकून त्यांच्यावर चैन करणाऱ्या तुम्हा श्रीमंत लोकांचा धिक्कार असतो बोलीस
सार्वजनिक ठिकाणी आगाऊ परवानगी घेतल्याशिवाय भाषण करायला बंदी आहे हे ठाऊक नाही का तुम्हाला? अहो आता आम्हाला काय माहिती त्यातलं, आम्हाला ते सुदर्शननी का कोण होता त्यांनी सांगितलं भाषण करा, आम्ही केलं भाषण आणि आता मात्र आपण पळायला बघा कुठेतरी। हे पहा काय ते चौकीवर सांगा। हा चौकीवर नाव काय तुमचं? नार्या। हस शंभूनाथाचा नार्या झाला काय? अहो ते काय खरं नाव नाही आमचं, नाटकातलं नाव आहे साहेब। कसलं नाटक? रक्ताचं पाणी। मग इथं काय थिएटर वाटलं काय तुम्हाला? उगीच वेळ पांघरू नका। अहो नाही साहेब खरोखरच नाटक होतं आमचं, तिथे हजारो माणसं जमली होती ऐकायला। कुठं? संतोष थिएटरात। मग तुम्ही इथं कसे? आता काय सांगू साहेब, काही सांगू नका। चला चौकीवर। चौकीवर? हो हो। आणि तिथून कोर्टात। कोर्टात? आणि पुन्हा शाबीत झाल्यावर तुरुंगात सुद्धा। अहो तुरुंगात? हलदार चला। अहो काय शंभूनाथ तुमचा गुन्हा कबूल आहे तुम्हाला? आता मी तरी काय सांगू साहेब, तो कोण सुदर्शन आहे त्याने सगळा फाजीलपणा केलाय साहेब। त्याला ओळखता तुम्ही? साहेब अंधारात भेटलो होतो आम्ही, मला त्याचा चेहरा सुद्धा नीट दिसला नाही साहेब। पाहिलं याला म्हणतात मुत्सद्दी, वरून बावळट दिसतोय खरा पण आतून नुसती जळती मशाल आहे। आतून जळती मशाल आहे? आतून जळती मशाल आहे। शंभूनाथ सार्वजनिक ठिकाणी सभा भरवण्याची परवानगी घ्यावी लागते हे माहित नाही का तुम्हाला? आता काय सांगू साहेब, काहीतरी घोटाळा झालाय साहेब, मला खरंच कायदा बिदा काही माहिती नाही साहेब। पण कायद्याचं अज्ञान ही सबब होऊ शकत नाही। बिगर परवाना सभेत भाषण केल्याबद्दल। बिगर परवाना सभेत भाषण केल्याबद्दल तुम्हाला 15 दिवसाची साध्या कैदेची शिक्षा देण्यात येत आहे। शंभूनाथ महाराज की जय। शंभूनाथ महाराज की जय। हा शंभूनाथांच्या राष्ट्रसेवेची अशी अनेक उदाहरणे देता येतील। आपला देश पारतंत्र्यात असताना त्यांनी कित्येक गुप्तकटात भाग घेतला होता। हा स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी राष्ट्राच्या हकेला ओ दिली होती। काय दिला होता? ओ दिली होती। अहो पण सुदर्शन साहेब तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? मी सांगतो ते टाइप करा। पण हा इसम कोण कुठला काही माहिती नाही आपल्याला। अहो म्हणूनच तर ही नवीन माहिती तयार करायची आपण। पण हा खटाटोप कशा करता? खटाटोप कशा करता? बस आपण हे अस्वल नाचवणार। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए। मी सांगतो ते टाइप करा आणि वर्तमानपत्रात छापायला द्या। अहो पण हे खोटं छापायचं। त्याची तुम्हाला का काळजी? मी सांगतो ते टाइप करा। शंभूनाथ इतकी वर्ष गुप्त वेषाने वावरून देशाच्या परिस्थितीचा अभ्यास करीत होते। मध्यंतरी ते परदेशातही जाऊन आले। तिथल्या राजकीय परिस्थितीचा त्यांनी सांगोपांग अभ्यास केला। ए काय नाही काय केलं तुम्ही?
सभेदा सभेत भाषण केल्याबद्दल इतके दिवस अज्ञातवासात असलेले पुढारी शंभूनाथ यास अटक. आता बोला. तरी इतकी दिवस मला शंका येतच होती. 2 वर्षापूर्वी दुकानात आला माझ्या, कोण कुठला काही सांगता येत नव्हतं. मी म्हटलं जाऊ दे, गरीब आहे, अडाणी आहे, नाही वाटायचं मात्र वेडपटच. अहो, राष्ट्राची चिंता लागलेली माणसं ही यांचं काय हे आपल्या कामात लक्ष लागणार आहे. चले होता. ईश्वरी कृपा प्रसाद झाला होता त्याला त्या दिवशी, नाही का, भजनात अगदी तल्लीन झाला होता. वा, हो, मला म्हणाला त्यानंतर की आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या प्रमाणच वेळ लागला आहे म्हणून. आणि मी बदललं की हो त्याला, काय गाढो आहे मी. अहो, त्यांनी एकदा माझ्या डोक्यात तेल ओतलं होतं, मी शिवी दिली त्याला. होय ना. अहो अण्णा, हे सगळं खरं आहे ना, काही घोटाळा बिटाळा नाही ना. घोटाळा बिटाळा नाही ना. अहो, चक्क वर्तमानपत्रात छापून आलंय हे. वर्तमानपत्र छापणारे माणसं काही तुमच्यासारखा गांजा उडत नाही. छापून आले ना. शंभूनाथ महाराज. बेकायदा सभेत भाषण केल्याबद्दल इतके दिवस अज्ञातवासात असलेले पुढारी शंभूनाथ यास अटक. पण मला वाटतं यात काहीतरी घोटाळा आहे. तात्या, आपण पुढारी होत असं कधीच बोलले नव्हते ते माझ्याजवळ. वा, त्या दिवशी तो शेतजी भाडं मागायला आला, त्यावेळी त्यांनी तळमळून भाषण केलं, तेव्हाच मी त्याला ओळखलं. चला, निदान त्यांच्या म्हणीचं तरी दर्शन घेऊया. हो हो, चला. भूक, मजूर, क्रांती. अरे चे, हे काय, हा, त्यांचं पिस्तूल इथंच राहिलं वाटत. तेव्हा त्या सगळ्या वस्तू तिथं शंभूनाथांच्या हस्तस्पर्शानं इथली प्रत्येक वस्तू पवित्र झाली. त्यांच्या क्रांतिकार्यात त्यांना यश मिळो अशी आपण सर्वजण मनातल्या मनात प्रार्थना करू. बोला शंभूनाथ महाराज की जय. का हो वार्डर वाले, ते लोक एवढं तुरुंगात यायला घाबरतात का? आम्हाला काय कोणी इथं मारलं नाही, रागावलं नाही, काय नाही, अगदी चांगल्या रीतीने वागवलं. आणि तुम्हाला सांगू का, हे जे डांबीस गुन्हेगार असतात ना, ह्यांना असं हे तुरुंगात डांबण्यापेक्षा तुम्ही आमच्या अण्णांच्या दुकानात ठेवा नोकरीला. अण्णा? हो अण्णा. अहो, कोण अण्णा? अण्णा आमचे मोरगावकर अण्णा. अरे बापरे, मोरगावकर. हो. अहो, पण आता परत कसं जायचं त्यांच्या दुकानात? ना बा, आपली तर काय छाती नाही. बरं आहे, पुन्हा केव्हा तरी भेटूया हा, नक्की आधी. बरं. Thank you.
कोण तुम्ही कोण ओळखलं नाहीत मला अहो मी सुदर्शन सुदर्शन हा बरं सापडलं शंभूनाथ महाराज चला कुठे चला हे पहा शंभूनाथ महाराज मी तुम्हाला नेतो तिकडे चला आता आपण आम्ही चला चला काय चला का चला चला बसा आत लोक चला आपण असं काय करता आपण कुठे नेता कुठे आम्हाला आपली मुलाखत घ्यायची आपण राजकारणात केव्हा पडला पडलो अहो काय कुठे पडलो आम्हाला काय माहित नाही हे सगळं याने केलं बघा मी गरीब माणूस मी काय करणार अहो यांच्या प्रकाशात आम्ही चालायचं प्रकाश प्रकाश म्हणे इथे काजवे चमका लागलेत आमच्या डोळ्यापुढे काजवे नाही म्हणजे भविष्य काळ अंधकारमय आहे असं म्हणायचंय त्यांना मैं पूछता हूँ भाषावार प्रांत रचना के बारे में आपकी क्या राय है हमको राय भी कुछ नहीं समझने को तुम अरे चलो महाराज जरा थांबा जरा थांबा शंभूनाथ महाराजांची या विषयावरली मत लवकरच ते एक निवेदन काढणार आहे त्यावरून तुम्हाला समजून येतील काय बोलता का मला खरोखर यातलं काय माहिती नाही मी कोणी नाही आपलं हे बोलणं थोरपणाला साजेच आहे नाही म्हणजे जगातली सगळी मोठी माणसं स्वतःला लहानच बर राष्ट्र सुधारायला काय करायला पाहिजे असं आपलं मत आहे अहो मी सांगितलं ना तुम्हाला मला काय माहिती काय करतो हा आपला विनय आहे नाही म्हणजे आपल्यासारख्यांनी मार्गदर्शन नाही करायचं तर मग कुणी करायचं मग आता सांगा राष्ट्र सुधारायला काय करणं जरूर आहे जीव द्या सुंदर जिनियस बघ खरंय जीव दिल्याशिवाय काय होणार आहे कुछ काय नाही जरा चक्रम दिसतो नाही अरे कसला चक्रम एका पुढाऱ्याने याच्या डोक्यात काठी झाडली होती हे बघ केवढं मोठं टिंगूळ आहे त्याच्यापेक्षा हा पुष्पा वा शंभूनाथ महाराज अहो काय चावटपणा आहे हवा शंभूनाथ मी माझा जरा ऐका कुठला शंभूनाथ कोण अरे हरिभाऊ ह्या नाही कप चहा घेऊन लवकर काय शंभूनाथ अहो मी शंभूनाथ नाही अहो मी नार्या नार्या तुम्ही शंभूनाथच आहात अहो नाही तुम्ही जरा माझा ऐका हे पा तुम्हाला नाटक कंपनीत काय पगार होता अहो कुठला पगार अहो पहिल्याच नाटकाला तर फज्जा उडाला आमचा ठीक आहे मी तुम्हाला जेवण खाऊन 200 रुपये पगार देईन 200 रुपये पगार कशाबद्दल त्या दिवशी मजुरांच्या सभेत जसं जोरदार भाषण केलं ना तसली भाषण करण्यासाठी अहो म्हणजे नुसती भाषण करायची बस बाकीचं मी पाहतो एरवी तुम्ही काही बोलायचं नाही मी कशाला मी कधी बोलत नाही तुम्ही अण्णा ना विचार पाहिजे कधी बोलत तुम्ही एकदा सभेत बोलायला लागलात ना की हजारो माणसं नुसती ऐकत राहतील तुमचा जय जयकार करतील काय म्हणत हार तुरे मोटारी काय विचारू नका हे बघा हा तुमचा आगाऊ पगार 200 रुपये 200 रुपये सुदर्शन साहेब सुदर्शन साहेब जरा हे एवढे पैसे आमच्या तात्यांच्या लिलीला पाठवता का तात्यांच्या लिलीला म्हणजे काय अहो त्यांच्या घरात कमावणारं कोणी नाही आणि काय होतं की त्यांचं भाडं द्यायचं राहिलेलं आहे आणि लिलीच्या तात्या आहेत की नाही ते आंधळे आहेत बघा आणि सगळं घर बीर सगळंच लिलीलाच बघावं लागतं लिली कोण लिली
आहे एक आमची लिली. अस मग त्यापेक्षा असं करा ना की 5-6 महिन्याचा पगार चांगला 1,000-2,000 रुपये झाला म्हणजे मग पाठवू. असं करू. तोपर्यंत हा चहा आला तो घ्या पाहू. आणि हे पैसे मी माझ्याजवळच ठेवतो. तूर्त तुमच्याजवळ ठेवता काय हरकत नाही. काय हरकत नाही पण जपून ठेवा. तेवढं नाही नाही त्याची नको तुम्हाला काळजी. पण हे पा शंभूनाथ महाराज, आजपासून तुम्ही आमचे खरे शंभूनाथ महाराज. हो हो. सुप्रसिद्ध देशभक्त शंभूनाथ. हो सुप्रसिद्ध. पण ते 200 रुपये पगाराचं नक्की ना तेवढं. अहो अगदी रोक हो. तुम्ही काही काळजी करू नका. मग ठीक आहे. पण भाषण मात्र अशी जोरदार झाली पाहिजे. हा त्याची तुम्ही काळजी करू नका. अगदी बघा तर खरं दिसत. खबरदार खबरदार गरीबांना पिळून श्रीमंत होणार. तुम्हा श्रीमंताचा धिक्कार असो. अरे ती पा भूक भूक भूक. अहो शंभूनाथ तेच भाषण किती दिवस करणार आहात तुम्ही. जरा थांब. बरं का शंभूनाथ, आता ही भाषण चांगली जोरदार व्हायला पाहिजे. हो हा बघू. माझ्या माय भगिनीनो आणि देश बांधवानो. अहो जरा मोठ्याने बघा. माझ्या माय बांधव करतो बरोबर. माझ्या माझ्या माय भगिनीनो आणि देश भगिनीनो नाही देश बांधवानो. माझ्या माय भगिनीनो आणि देश बांधवानो. माझ्या माय भगिनीनो आणि देश बांधवानो. जरा थांबा. माय भगिनीनो. माय भगिनीनो आणि ते जर थांब. माय भगिनीनो आणि देश बांधवानो. अशी घ्या. औषध आहे. म्हणजे आपणही घालू आणि लोकांनाही घालू. तुम्ही नुसती भाषण करा. नमस्कार करा भाऊ. अहो असा नाही असा म्हणा. माय भगिनीनो आणि देश बांधवानो. लोक हो संपत्तीच्या आसुरी लोभानं लक्षावधी पोरांच्या तोंडातले घास आपण काढून घेत आहोत याची आज श्रीमंतांना जाणीव तरी आहे का. आज दिन अर्भक उपाशी मरतायत. त्यांच्या पोटात दुधाचे 4 तरी थेंब जावेत असं वाटत नाही का आपल्याला. श्रीमंतांची मुलं गुटगुटीत आणि गरिबांची बारीक असं का. आम्ही हा फंड गरीब मुलांना फुकट दूध पाजण्यासाठी सुरू केलेला आहे. मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. ती दुधाशिवाय तडफडू देऊ नका. ऐका ऐका त्या गरीब पोरांच्या किंकाळ्या. नाही हो नाही. मला त्या गरीब पोरांचं दुःख सहन होत नाही. लोक गरीब मुलांच्या पोटामध्ये एक एक थेंब तरी दूध जाऊ द्या. आमच्या मुला जगवा या फंडाला तन मन आणि विशेषतः धन देऊन आपण सगळ्यांनी सहाय्य केलं पाहिजे. मुला जगवा. मुला ही राष्ट्राची संपत्ती आहे. मुला ही राष्ट्राची संपत्ती आहे. मुला ही राष्ट्राची संपत्ती आहे. बोला शंभूनाथ महाराज की जय. बोला शंभूनाथ महाराज की जय. मुला जगवा फंडाला मदत करा. मुला जगवा फंडाला मदत करा.
काय सुदर्शन साहेब, भाषण छान झालं की नाही आमचं? वा महाराज, झुल उतरा की आता? झुल उतरतो की. काय हरी भाऊ, आज किती रुपयाची मुलं जगवली? जवळजवळ 250 रुपये जमले आहे साहेब. ठीक आहे, वाईट नाही. काय हो सुदर्शन साहेब, हे मुलं बिलं जगवायचं हे सगळं खरं आहे ना? हे बघा, तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? तुम्ही नुसती भाषण करा आणि गळ्यात हार घालून घ्या म्हणजे झालं. नंदीबाईला सारखे. बर हरी भाऊ, आपण जेवून घेऊ. हरी बसा दे. ए, मालकाच्या बरोबर जेवायला बसतोस? मालक? मग आम्ही कोण आहोत तुझे? 200 रुपयावर झालास तरी नोकर आहेस तो आमचा. गप बस तिथ. तिथ चालाव काय? आणि पानात पडेल ते खा मुकाट्यानं. सुरुवातीला खूप लाड झाले तुझे. पिस्तूल पाहिलंयस ना? पिस्तूल? हो पिस्तूल. उपाशी असताना तुम्ही चांगलं खाणार कसे? तुम्ही देशभक्त नाही का? ₹2,815 जमले साहेब. ठेवा. सुदर्शन साहेब, आमच्या पगाराचं कसं? पगार? कसला पगार? कसला पगार म्हणजे? अहो, गरीब मुलांच्या दुधासाठी जमवलेल्या पैशातून तुम्ही पगार घेणार? काय स्वार्थ? स्वार्थ? अहो साहेब, पण एवढे मोठे देशभक्त तुम्ही आणि किती क्षुद्रपणा. अहो काय सांगता साहेब, तुम्ही पगार नाही पण तुम्ही. आज आपल्याला व्याख्यानाला जायचंय. आज 3 ठिकाणी व्याख्यान आहे. चिंगारवाडीला सुद्धा जायचंय. जाऊया साहेब, पण असं काय तुम्ही पैसे देतो म्हणतो? जास्तीत जास्त मुलं जगलीच पाहिजे. नाही जगतील साहेब, पण असं काय आम्हाला तुम्ही सल्ला म्हणतो ना? येतो साहेब, पण सल्ला म्हणतो हरे. नाही नको नको. चला येतो साहेब. चला आमच्या देणगी देत आहोत. चला शंभूनाथ महाराज,
पोराला पाजवा. असं होय साहेब, दुधाची सवय नाही आहे मुलाला. बघू अरे अरे पोरा, तुझ्यासारख्याच्या नावाने ही सगळी फसवा फसवी चालली आहे. पण मी तरी काय करू, माझा काय अपराध नाही रे. माझी सुद्धा अवस्था अगदी तुझ्यासारखीच आहे बघ. काय झालं हो दादा? काय सांगू बाई, ए बाई दूध आण तिकडे. पण बाई माझ्याही पोटात काही नाही. चल हट, मुलांना जगवा अशी मोहीम आहे, मोठ्यांना जगवा अशी नाही. चल जा. थोड पाणी दे बाळ. आणते ह. वाढलीस ग पोरी, नाही त्या गोष्टीचा ध्यास घेऊ नये बाळ. कुठ हिमालयाच्या उंच शिखरावरचे नारायण राव आणि कुठ आपण पामत. गेले 15 दिवस महाराज सारखी व्याख्यान देत आहेत, त्यामुळे प्रकृती जरा थोडी बिघडली. अहो जरा पाणी आण. जागृत
लीले लीले महाराज काय पाहिजे आपल्याला मला एक पोस्टाचं पाकिट आणून देता काय जी महाराज तावडीत सापडलो आहे काय वाटेल ते कर आणि मला सोडो तुझ्या आणि तात्यांच्या शिवाय मला कोण आहे तुझ्या तात्या आता काय करायचं तू आत्ताच्या आत्ता इथून निघ पण तुम्हाला इथे एकट्याला टाकून इलाका राष्ट्राकरता तळमळणारा महापुरुष संकटात सापडला आहे अशा वेळी मायाचे पास तोडून टाकले पाहिजेत तात्या पण जा तर काय लागेल ती मदत कर काळजी करू नकोस पण तुमच्या जवळ इथं कोण आहे परमेश्वर आहे आम्ही आहोत की जा तू घाबरू नकोस आम्ही ते बांगड्याने भरले जा जा बाळ जा कोण पाहिजे आपल्याला मला शंभूनाथ महाराजांचं दर्शन घ्यायचं या या मी तुम्हाला महाराजांचं दर्शन करतो या हे महाराज 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 मला आपले पायाशी आश्रय द्या जास्त बोलू नका बाई अवश्य राहा तुम्ही इथं आपले उपकार केव्हाही विसरणार नाही बाई आपलं नाव काय अहो हिचं नाव लीला तुम्हाला कसं कळलं अहो नाही नाही कोण काय नाही शंभ्या खरं सांग कोण आहे वा असं काय करत कोणी त्यांची कोण आहेस तू अरे वा अहो असं दरडवत का तिला ती लीला आहे आमच्या चाळीतली आहे चोर नाही का तुमच्यासारखी मी बघतो कोण चोर आहे काय चाल तर इकडे सांगू नका चल लबाडी करता काय अशी लबाडी करता काय चला शंभूनाथ महाराज आपल्याला व्याख्यानाला जायचंय आता प्राण गेला तरी व्याख्यान बिख्यान काय देणार नाही मी असं लोकांना फसवता काय तुम्ही शंभ्या हे पाहिलंस का काय ते माय भगिनीनो आणि देश बांधवानो वा शंभूनाथ महाराज पोरांच्या पोटात अगदी मणमणदूत चाललंय काय लीला बाई कसा काय चाललाय आमचा हा धंदा छान आहे
खरंच छान आहे. अग हसतीस काय लिले? अग लबाडी आहे ही सगळी. लबाडी शिवाय काय चालते आजच्या जगात? अग तू बोलतेस हे लिले, तुझे तात्या केवढे मोठे पुढारी होते. पण मूर्ख होते. मोठेपणातला हा फायदा त्यांना कळला नाही म्हणून असे दरिद्री राहिले. खरंच आजच्या जगात ह्यांच्यासारखीच माणसं पाहिजेत. लोकांचा सुद्धा मूर्खपणा ओळखायला हुशारी लागते. अगं माझं अस्वल केलं यानं आणि याला तू हुशार म्हणतेस? तुमचं अस्वल? मूर्ख लोकांचा अस्वल करून त्यांच्या नाकात वेसण घातली ह्यांनी. अगं तुला माहिती नाही लिहिले, हे फसवतायत लोकांना. पण लोकांनी तरी का फसावं? शाबास, तू मला ओळखलंस. एकेकाळी मीही प्रामाणिक होतो. नाटकात पाठ केलेल्या भाषणाला लोकांनी यांना टाळ्या देताना पाहिलं तेव्हा म्हटलं बस हे अस्वल नाचवायचं आपण, म्हणजे लोकही याच्या तालावर नाचतील. अगदी बरोबर. बैस बैस, तुला भूक लागली असेल नाही? मी वाटते की अगं पण लिहिले हे काय आहे लिहिले? अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे ना. पण प्रेम? अस्वलावर कोणी प्रेम करीत नाही, दरवेशावर करतात. बोलतेस लिहिले? अरे हा जे टाकरे आला. बस प्रेम बीम सगळं खोटं आहे. सगळ्यांना नुसता पैसा पाहिजे. तू सुद्धा त्यातलीच निघालीस होय लिले. घ्या ना. नाही नाही तुम्ही घ्या ना. कल्पना नव्हती तू एवढी हुशार अशी. थट्टा करता होय. छे छे, अजून तो अधिकार मिळाला नाही मला. लिले आज इतके दिवस पाहतोय मी, अजून तुला माझ्याबद्दल परकेपण वाटत. मग इतक्या दिवसात माझ्याबद्दल गैरविश्वास वाटावा असं कधी माझ्या हातून भेटलं? कधी म्हटलंय मी? मग अशी दूर दूर तारा. चबनात उतरत्या उन्हात सळसळ पानात जपून जा. केतकी चबनात उतरत्या उन्हात सळसळ पानात जपून जा. जपून जा गळी जपून जा, कुठे निघेल ना. पाय वाटलं पेल काटा कुटा रूपेल तळव्यात खुपेल जपून जा. दाटून मग वाट पोटून पाय ठेवून पूर्ण जपून जा. ढकैता दाटून मग वाट पोटून पाय ठेवून पूर्ण जपून जा. जपून जा गडी जपून जा, कुठे निघेल ना. उसळत्या वयात बळ तुझ्या पायात चाल ठेव कैरात जपून जा. बसू नको मोहात जरा उभी राहात मागे पुढे पाहात जपून जा. बसू नको मोहात जरा उभी राहात मागे पुढे पाहात जपून जा. जपून जा गळी जपून जा, कुठे निघेल ना. वादळाच्या वादात नको चालू तोड्यात.
चालू तो जात पडशील भवर्यात जपून जाऊ नको गुंगात तुझी तुला संगत जपून जाऊ नको गुंगात सपनात रंगत तुझी तुला संगत जपून जा जपून जा गडी जपून जा कुठे निघेल ना एकटीच्या भनात उतरत्या उंधात तळपानात जपून जा जपून रा गडी जपून जा कुठे निघेल ना बरं का पुष्कळदा वाटतं की या पुढाऱ्या बिढाऱ्याच्या भानगडीत उगीचच पडलो काय कुठे मोकळेपणाने हिंडायची सोयच नाही मुळे कधी कुणाच्या दृष्टीला पडलं की लगेच वर्तमानपत्र छापून यायचं की सुप्रसिद्ध पुढारी सुदर्शन यांचे प्रेम प्रकरण पुढील अंकात वाचा का प्रेमाची भीती वाटली काय भीती 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 शब्द आपल्या पोषत नाही हा काय वाटेल ते मा काय वाटेल ते हो हो काय वाटेल ते काय पाहिजे तुला बोल तुमचा हात महाग आहे की आहा तसा नाही चांगला देवा ब्रह्मा देखत ओहो मला साड्या पाहिजे चांगल्या वाटेल तेवढ्या पोरांच्या दुधाचा 15,000 रुपयाचा फंड आहे आपल्या हातात आत्ता पाहिजे मग घेऊया की पण थांबा महाराज काय करतात बघूया आपण संभ्या संभ्या जीव बीव द्यायच्या भानगडीत पडू नकोस आणतो हार इकडे आण लोकात कुठे निघालीस ग लीले लग्नाच्या साड्या आणायला कोणाचं लग्न आमचं दोघांच हा त्या आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घ्यायचे नाहीत ना त्याची नको तुला काळजी आपला हरी आहे ना चल तू काय पाहिजे हे बघा नाही नाही ह्याना की नाही चांगलं कोटाचं कापड दाखव म्हणजे काय अगं तुला साड्या घ्यायच्या ना नाही नाही आधी तुम्हाला कोटाचं कापड घ्यायचं नाही नाही आधी तू साड्या घे नाही असं काय असे भांडता काय रावसाहेब तुम्ही असं करा कोटाचं कापड मी तुम्हाला हिथं दाखवतो बाईसाहेब आतमध्ये नवीन पातळाचा भरपूर स्टॉक आलाय तो तुम्ही आतमध्ये जाऊन पहा चालेल ना हो चालेल की जगू बाई साहेबांना पातळ दाखव जा हे पा शिरजी चांगल्या चंदेरी बिंदेरी भारी दाखवा बरं का हो हो बेस्ट इंग्लिश या बाई तुम्ही सुद्धा चांगलं कापड घ्या कोटाचं निवडून या या बाई या ना हे पा हे चंदेरी पातळ हे नागपुरी हिरवा रंग आहे सुंदर अगदी रेशमी काढे त्याचे माझ्या भावासारखा आहेस बघ तू पाया पडते मी तुझ्या इथून पळून जायला वाट कुठे आहे तेवढी मला दाखव काय सांगू बाबा त्या गुंडाची तावडीत सापडले मी गुंड हो हो महाभयंकर गुंड मला इथून लवकर पळून जायची वाट दाखव कुठली तरी समोरचा बोल दिसतो ना हो वर्षा भरून जातो बरं तुमचे उपकार कधी विसरणार नाही हो कसतरे उपकार झालं बघ माझा ऐका बाई तुम्ही खरंच त्या पात्राची किंमत जास्ती नाही आहे उचा घाबरता तुम्ही
आणि किमतीत मी राहतो पाहून घेतो. बाई ते पातळ पाहा भाऊ, किती सुंदर पातळ आहे ते. हे नाही दुसरं दाखव. हे घ्या 22 रुपये. वा किती? 22 रुपये. फार स्वस्त आहे. जास्त आहे मालक. काय झालं, दाखवलीस का पातळ? हो हो पाहतात पाहतात मालक. बाई कुठे? आम्हाला मी आम्हाला मी जोर 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 पाहिलं का काय ते? खबरदार आरडाओरडा कराल का? बसा इथे बसा बसा इथे. दर्शन घ्यायचं. चला दुर्वा शंभूनाथ मेला. अहो त्यांच्या दर्शनाकरता आम्ही दुरून आलो, आम्हाला त्यांचं दर्शन घेऊन द्या. असं काय करता हो बा? दर्शन बिर्शन काय नाही, निमूटपणाने चालते. शंभूनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही तो हलणार नाही. सत्याग्रह करू. शंभूनाथ महाराज की जय. काय रे तो हरी आणि बाकीचे लोक कुठे गेले? गेले तुमच्या लग्नाचा मांडव घालायला. ते बघा त्यातले पैसे काय झाले? तुमचे साथीदार घेऊन पळाले. पळाले? हो हो. तुम्ही आमच्या लीलाला घेऊन पळाला, तुमचे साथीदार तुमचे पैसे घेऊन पळाले. परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो सुदर्शन साहेब. शंभूनाथ महाराज की जय. शंभूनाथ महाराज की जय. शंभूनाथ महाराज की जय. शंभूनाथ महाराज की जय. शंभूनाथ महाराजांचं दर्शन घेऊन द्या. तुम्हाला सांगितलं ना चालतं वाईट म्हणून. त्या थोर माणसाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही हल्ला नाही. शंभूनाथ महाराज प्राणाला मुका सांगतो. प्राणाला मुकलो तरी भेटत. शंभूनाथ महाराज शंभूनाथ महाराज. मिस्टर सुदर्शन तुम्हाला अटक करण्यात येत आहे. कोण तू? मी इतके दिवस प्रेमाचा खोटाच नाच केलास. सुदर्शन साहेब या जगात कोणीतरी कुठलं तरी अस्वल नाचवायचं असतं असं तुम्हीच म्हणाला होतात ना. असं चला मिस्टर सुदर्शन. शंभूनाथ कुठे आहे? साहेब आम्ही सुद्धा तेच विचारतो. शंभूनाथ कुठे? कुठे आहे शंभूनाथ? कोण शंभूनाथ? कोण शंभूनाथ? हवलदार शंभूनाथ महाराज की जय. शंभूनाथ महाराज की जय. लोकहित दैनिक लोकहित लोकहित दैनिक लोकहित एकाण्यात वाच. शंभूनाथ प्रकरणाची चौकशी सुरू झाली. अंधळ्या जनतेच्या डोळ्यात अंजन. तुमडी भरू पुढाऱ्यांचे प्रताप वाचा एकाण्यात लोकहित दैनिक लोकहित. न्यायाधीश महाराज हा असा सगळा घोटाळा झाला. साहेब मला कायदा बिदा खरंच काही कळत नाही. मी लोकांना ओरडून सांगत होतो साहेब की अहो मी अडाणी आहे अडाणी आहे, पण कोणी आमचं ऐकायला तयार नाही साहेब. साहेब सगळा दीड दांडीचा कारभार आहे बघा. काय गंमत आहे साहेब, जगात लोकांना आपण मोठे आहोत म्हणून सांगावं लागतं. मी इथं कोकलून सांगत होतो की अरे मी लहान आहे लहान आहे, पण नाही एकदा एखाद्याला लोकांनी मोठं करायचं ठरवलं ना साहेब म्हणजे मग तिथे सवाल नाही. साहेब
या चोरानी हो हो चोर म्हणीन तुला घाबरतो काय हं साहेब या चोरानी माझा अस्वल करून नाचवलं आणि लोकही साहेब आमच्या मागून नाचले आडर आडर आणि बघा साहेब पुन्हा आमची गंमत बघून हसायला तयार साहेब माझ्यावर एक उपकार कराल का काय सांगायचं आपल्याला साहेब मला अगदी जन्मठेप तुरुंगात पाठवा तुरुंगात होय साहेब बाहेरच्या दुनियेपेक्षा तिथे खूप आराम असतो साहेब मी एकदा 15 दिवस होतो साहेब तुरुंगात तिथे काय कोणी आम्हाला बोललं नाही रागवलं नाही काय नाही साहेब ज्युरीतील सद्ग्रस्थाने दिलेल्या निर्णयाशी मी सहमत आहे तेव्हा ज्युरीच्या निर्णयाप्रमाणे आरोपी नंबर 1 सुदर्शन नरहर राजेवाडकर यास इंडियन पिनल कोड कलम 346 व 420 या कलमाखाली दोषी ठरवू त्यास प्रत्येक गुन्ह्याबद्दल 2 वर्ष सक्तमजुरी व 2000 रुपये दंड व दंड न दिल्यास 9 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा देत आहे आरोपी नंबर 2 हरिमल्हार भंडारी व नंबर 3 रामचंद्र सखाराम वाटाणे यांनाही मी वरील कलमाखाली दोषी ठरवित आहे ते आरोपी नंबर 1 सुदर्शन नरहर राजेवाडकर यांचे साथीदार असून त्यांनी वरील गुन्हे त्यांच्या वजनामुळे केलेले असल्यानं त्यांना प्रत्येक गुन्ह्याबद्दल प्रत्येकी 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिल्यास न्यायाच्या दृष्टीनं पुरेशी होईल वरील शिक्षा सदर आरोपींनी एकदम भोगावायचे आहे आरोपी नंबर 4 शंभूनाथ उर्फ नारायण गोविंद कापशे हा वरील तिन्ही आरोपीच्या फसवणुकीला बळी पडलेला एक भाबडा इसम आहे त्यानं जाणून बुजून कोणतेही गुन्हे केले नाहीत या ज्युरीच्या मताशी मी सहमत आहे म्हणून त्यास निर्दोष म्हणून सोडण्यात येत आहे साहेब मी तुमचा असा काय अपराध केला म्हणून तुम्ही मला निर्दोषी म्हणून सोडता अहो या जगात इतका भोळेपणा पदरी घेऊन तुम्ही जन्माला आलात हाच तुमचा मोठा अपराध वास्तविक तुमच्या कल्याणासाठी तुम्हाला तुरुंगातच ठेवलं पाहिजे पण कायद्यात तशी सोय नाही या व्यवहारी धूर्त जगात तुमच्यासारख्या भोळ्या जीवाला सांभाळायला कोणतरी पाहिजे खरंच कोण सांभाळणार तुम्हाला साहेब कोण मुली धन्य आहे तुझ्या पुढं या सर्व प्रकरणात तुझं धैर्य असामान्य आहे केवढा मोठा धोका पत्करलास तू कुठून आली एवढी शक्ती तुला या भुळ्या बाबड्यासाठी तू आपल्या जीवावर एवढी का उदार झालीस ऐसी कळवळ्याची रीती लाभावीन करी प्रीती खरं आहे पण या व्यवहारी जगात या 2 वेड्यांची कोण काळजी घेणार हा 1 वेडा आणि त्याच्यावर प्रेम करणारी तू 7 वेडी पायलट साहेब परवापर्यंत हार घालायला सगळेजण येत होते आज अन्न घाला म्हटलं तरी 1 जण यायला तयार नाही मी आपला अण्णा मोरगावकर आणि मंडळी साहेब यांच्याच दुकानात मी नोकरीला होतो साहेब होय साहेब आजवर मी सांभाळला याला आता दोघं नाही सांभाळेन नीट सांभाळा अण्णा नारवा अरे वाजवा रे भाई